डाउनलोड द Z5 ऍप नाउ. मालिकांमध्ये त्या कथेनुसार कलाकारांचा मेकअप केला जातो आणि वेळ येईल त्याप्रमाणे त्यात बदलही होतात. अशाच काही मालिकांमधील नायिकांमध्ये मेकओव्हर झालेला आज बघूया. माझ्या नवऱ्याची बायको मधील राधिका ही मालिका सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतची राधिका यामध्ये बरंच अंतर आहे. आधीची राधिका अगदी साधी, बोलणं साधं आणि भाषा नागपूरची अशी होती. ती अगदी साध्या साड्यांमध्ये, मोठे केस, एक वेणी, मोठी टिकली अशा मेकअप मध्ये होती. मात्र हळूहळू तिच्या मेकअप मध्ये अनेक बदल बघायला मिळाले. तिला गुरुनाथ आणि शन्याच्या अफेअर विषयी समजल्यावर ती अजून खंबीर झाली आणि तिचा सगळ्यात आधी मेकओव्हर करण्यात आला. मग तिने राधिका मसाले ही स्वतःची कंपनी सुरू केल्यावर तिचा कॉर्पोरेट लुक बघायला मिळाला. त्यानंतर प्रिंटेड साड्या, पंजाबी ड्रेस आणि मोठे मोकळे केस आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास हा बेस्ट लुक तिचा सध्या बघायला मिळतोय. जीव झाला येडापिसा मधील सिद्धी. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मधील नायिका म्हणजे सिद्धीचा देखील या मालिकेत नवीन लुक नुकतंच बघायला मिळालाय. मालिका सुरू झाल्यापासून सुरुवातीला सिद्धी पंजाबी ड्रेस मध्ये दिसायची. मग मनाविरुद्ध लग्न झालं तरी सिद्धी साड्या आणि गळ्यात एक मोठं मंगळसूत्र आणि एक लहान मंगळसूत्र या लुक मध्ये बघायला मिळाली. आणि मग तिचं शिवावर खरं प्रेम आहे हे समजल्यावर तिने अजूनच एक मस्त लुक केला. तुझ्यात जीव रंगला मधील अंजली. या मालिकेत गावात एक नवीन शिक्षिका येतात, त्या म्हणजे पाठकबाई. तेव्हा त्या साध्या साडीत सिंपल लुक मध्ये होत्या. मग राणादाशी लग्न झाल्यावर गळ्यात मंगळसूत्र, भारी साड्यांमध्ये, पंजाबी ड्रेस मध्ये अंजलीचा हा मस्त लुक बघायला मिळाला. मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी. सुमी ही आधीपासूनच बिनधास, बेधडक, स्वाभिमानी मुलगी दाखवली. मात्र तिच्या समर सोबतच्या लग्न आधीपर्यंत ती अगदी साध्या पंजाबी ड्रेस मध्ये दिसायची आणि लग्न झाल्यावर डार्क रंगाच्या साड्या, गळ्यात मोठं मंगळसूत्र आणि खांद्यावरून पदर असा खानदानी लुक बघायला मिळाला. राजा राणीची ग जोडी मधील संजीवनी. संजीवनी मालिकेत सुरुवातीला चुलबुली मुलगी होती आणि तेव्हा तिचा लुक देखील तसा सिंपल पंजाबी ड्रेस मधला होता. मात्र रणजित ढाले पाटलाशी लग्न झाल्यावर तिचा खानदानी, भरजरी साड्यांमधील सुंदर लुक बघायला मिळतोय. तर मालिकेच्या कथेप्रमाणे त्यातील नायिकांचा झालेला हा मेकओव्हर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा रात्री मराठी शोबज. Download the Z5 app now.